यानंतर आपण पाहणार आहोत टॉप 18 न्यूज. टॉप 18 प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ. मुंबईतील रस्त्यांचं आयुर्मान वाढणार, पूर्व पश्चिम द्रुतगती मार्गावर मायक्रो सर्फेसिंगचा वापर. माहीम कोळीवाड्याला मिळणार नवी झळाळी, तर संरक्षण भिंतीचं सुशोभीकरण, किल्ल्याचेही होणार जीर्णोद्धार. मुंबई विमानतळ ठरलं सर्वोत्तम, अद्ययावत तंत्राद्वारे 5 कोटींपेक्षा जास्त प्रवाशांची उत्तम हाताळणी. पहिल्याच दिवशी कोस्टल रोड सुसाट, 12 तासांमध्ये 16,000 वाहनांचा प्रवास. रमजान आणि वाढत्या उकाड्यामुळे ग्राहकांकडून कलिंगडला मागणी वाढली, तर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तब्बल 1,136 टन कलिंगडची आवक. आंब्याची आवक विना अडथळा होण्यासाठी एपीएमसीमध्ये स्वतंत्र गेट निश्चित, कलिंगड टरबूज सारख्या फळांना दुपारी 3 नंतर मार्केट प्रवेश. होळीनिमित्तानं कोकणामध्ये जाण्यासाठी एसटीच्या जादा गाड्या, तर पुण्याहून 30 जादा एसटी बसेस होळीनिमित्तानं चाकरमानी मोठ्या प्रमाणात कोकणात जात असतात आणि त्यासाठी पुणे एसटी विभाग सज्ज. एकदा वापरून फेकण्यात येणाऱ्या प्लास्टिकवरील बंदीची अंमलबजावणी करावी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निर्देश. प्रदूषण रोखण्यासाठी पालघरमध्ये एसटी महामंडळाचा पुढाकार, 300 बसेस एलएनजीवर चालवण्याचा निर्णय. राज्यभरामध्ये उन्हाचा चटका, मालेगावात पारा 40 अंश सेल्सिअसवर. मार्च सुरू होताच विदर्भामधील तापमानात मोठी वाढ, 9 जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 39 अंशाच्या पार. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नागपुरात 3 दिवस मंथन, संघ परिवारामधील सगळ्या संस्थानांचे प्रतिनिधी होणार सहभागी. पुणे विद्यापीठाच्या परीक्षेमधून आता पुरवणी हद्दपार, उत्तरपत्रिकेच्याच पानांमध्ये वाढ करण्याचा निर्णय. पुण्यामध्ये ओला उबरला दणका, जिल्हाधिकाऱ्यांकडून दोन्ही कंपन्यांचा परवाना नामंजूर. उज्जैनमधील मंदिराच्या धर्तीवर सिद्धिविनायक मंदिराचा विकास, मुंबई महापालिका करणार 500 कोटी रुपये खर्च. मत्स्य दुष्काळामध्ये जेलीफिशचं संकट, शासन स्तरावरून मदतीची मागणी. नागपूरमध्ये चुकीच्या दिशेनं चालवणाऱ्यांविरोधात वाहतूक पोलिसांचा आक्रमक पवित्रा, आतापर्यंत 121 वाहन चालकांवर गुन्हे दाखल. आणि अमरावती शहरात श्वानांचा हैदोस, वर्षभरामध्ये 15,000 लोकांना चावा.